أوي نمسكار 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 سروانا نمسكار سروانا شوب سكار تر مترانو انغول وغيره كورون نيغالو بغا آج پندرپور لا نيغالو كارن آچانك آئجا چھتی دوکا لاغ لئي راتري بسون يامولا زرا تتسانگل ڈاکٹر کرده داك بايزا راتري بسون مجي آچانك راتري بسون دوکا لاغ لئي جاستا يامولا آئلا محلو ورق محلو آسوا اپاق وغيره کاشولا کورنوگو داوکان اتزاو يامحلو مغا آئي تريبين بس ليه بقى تولي فلوس بس ليه بقى توند واقدر كورن كمان نفر بس ليه تيلا تول سودز واتنا ده ليه نكمل لدري بس ليه ما جاتا ريد ده لوي بقى مي مست في كي هوا آيا سال كي وتر خويا بقى تر غادي كي ليه بقى بحوجي ان كلا بقى دود كلا را مي دي ريلا دود كلا تيدنا مغا تكل كلا يا سكا سكا ما جي انغول كروس ترلا وكردا يا سلم بندر فرلا त्यामुळे लवकर ती दूध घालाय गेलाय अजून काय आलं नाही आता आलं कायला घेऊन जायचं आहे अचानकच छातीत दुखते सारखं पोटात पिन दुखते त्यामुळे आणि ह्याच्या आधी पण एकदा दोनदा आईला झटक्याचा त्रास होता त्यामुळे एकदा दोनदा आम्ही लहान असताना आलतं आम्ही म्हणजे आठवी नववीला असेल त्यावेळेस आलतं मग त्याच्यावर असं आधी एक दोन दिवस दुखत होतं त्यावेळेस आलतं त्याच्यावर काय नाही बघा आता कालच्यानं लागलंय दुखायला बघा रात्रीपासून अचानकच मग ती कमीत कमी आहे तोपर्यंत आपलं निहरायला बरं आहे म्हणून म्हणलं आज लवकर उठलो ही केलं बघा निघालोय आता पंढरपूरला तर तुमचं काय चाललंय काय नाही बघा आमचं चाललंय बघा आज पूनमची गडबड आहे आज पूनमकडे स्वयंपाक आहे बघा काय पूनम मग काय नाही आज स्वयंपाक तुझ्याकडे आहे हा तर आता किटली बिटली घेऊन आली आहे बघा मटकी आणली भिजू घातलेली रात्री मटकीची भाजी करायची आहे म्हणजे आज काय म्हणजे कोण जेवणारच नाही म्हणजे कोण जेवणार आहे आज हा ड्रायव्हर आणि भाऊ आणताय पोर आहे ती एवढी म्हणजे मी तिकडे गण आहे म्हणजे ती माकोबाई सवाश नसते त्या का तिकडे बघा सवाश नाही त्या मग तिकडे मला शिंगू बिरू ठेवलंय मग मी तिकडे जाणार आहे पोळ्या खायला पुन्हा पूनम पिन हाय सवाशीन आम्ही दोघं तिकडे आहे ना काय हा आणताय हाय बघा घरी इथं चालू आहे त्या पोरांना आंघोळ्या घालायच्या चालू आहे त्या साईडला सकाळ सकाळचं गरबड जिथे कामं चालू आहे ती पूनमची अशी सारखं आता आधी भरणी बिरणी आणून ठेवते बघा रोज पूनम आणून हाताखाली द्यायची आईच्या आज तिची ती आणून तिची ती स्वयंपाकाला लागली आहे म्हणजे आई नसल्यानं काय होतंय बघा मग घरात अडचण आता इथं आमचं बघा कसं खेळतंय बघा अनुजा अय अनुजा काय करते ग सोनिया काय करते काय काय करते काय मोबाईलात बघते करते तुला सदा व्हिडिओत बघायचा व्हिडिओत बघायचं कळतंय तुला सुद्धा बाय त्या नाही येते का पंढरपूरला ओ बाय कर मग बाय हस एकदा हस 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 की का नाही मुळात असायचा तर खरंच भारी आहे ना बघा लहान मुलांचं आयुष्य खरंच भारी आहे बघा लहानपण पुन्हा पुन्हा भेटत नाही बघा म्हणते ती खरंच आहे हा दूध नको प्यायला नको डायरेक्ट शाबू माघारी आल्यानंतर आता 12-1 वाजता कधी उपवास धरत नाही बरं का मी कुठला वार बेर सोमवार वगैरे धरत नाही ह्या देवाचे तेवढे असलं का मग सवासणी असलं का तेवढं मग राहावं लागतंय बघा ते पण हा एक दोघा यात आपलं ठराविक राहतो जे आपली आपली माणसं आहे तेवढी नेहमी दरवर्षीप्रमाणे ठेवते ती त्यामुळं शब्द मोडा येत नाही त्यांचा म्हणून आपलं राहतो बघा आय म्हणते कुठं भाकरी जर खाऊन धन लावतो एक भाकर खातोय तर मित्रांनो भरपूर जेवण करत होतो पर तब्येत दिवसात दिवस वाढत चालली आहे त्यामुळे मी लय जेवत नाही 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 कशा रक्त कशाला कमी होतं तेवढं पण आहे म्हणा तर कसं आहे तुझं आता तुझं खायच दिवस आहे तू वय वाढत चाललंय तू खाल्लं पाहिलं आम्ही काय कमी खाल्लं तर चालतं या तब्येत वाढली का पण कमी होत नाही लवकर तुम्हाला तर माहिती आहे वजन कमी करायसाठी मग लय अपदाव लागते या त्यापेक्षा आपलं मापातच आपलं एक भाकर सुरान खायची आपली सकाळी एक संध्याकाळी एक खरं आहे का नाही मित्रांनो कोण तब्येत कमी करते सांगा मला हे जी तब्येत वाढवायची आहे पण ही जी काय तब्येतच वाढणार बघा काय करायचं ही झुरणी लागली आहे झुरणी लागली आहे ही म्हणजे खातच ना हिला काय करायचंय हा खाद बोकडा येऊन वाण लाकडा येते आईचं म्हणणं आहे असं आणि खरंच आहे तसं हा आणि राग तर लय बरं का तुम्हाला दावतो आता किती रागाला आली आता हसायच म्हणून व्हिडिओ असते बघा
खरं बोललं का माणसाला टोचतो अहो काय कमी आहे घरात सांगा खाल्लं पाहिजे पिल्लं पाहिजे अहो लोक शिकवून खाती ती काय करती ती कष्ट करती ती हे करती ती हिला घरात नुसतं बसून खाय ना मटकी वगैरे काही असे खायची सोडून काही गुंडळून ठेवते बघा अरे देव आज उपवास आहे ना तर राव मला मित्रांनो सकाळ सकाळी खायची होती तर काय करायचं मटकी खाल्लेली चांगली असते शरीरासाठी खायची होती बरं खाऊ नका म्हणते कारण आज उपवास आहे ना ध्यानात राहतो का असंच मोडतोय माझा पंढर पडला गेले ना कोण आणतो काय तर खाल्लं म्हणजे नाही नाही तिकडे जायचं आपलं मस्तपैकी चांगल्या दवाखान्यात एकदाच दाखवायचं तर दोस्तानो मग चला जातो मग आता आईला गाडी येईल आता थोड्या वेळात 5 मिनिटात गाडी आली का जातो आईला घेऊन म्हणलं सकाळ सकाळचं रुटीन सांगावं म्हणलं आपल्या मित्रासनी दोस्तासनी भावासनी बहिणीसनी खराय का नाही तर कस काय वाटला व्हिडिओ मग सांगा नक्की कमेंटमध्ये भेटू पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय राम राम.